विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या PhD एंट्रान्स टेस्ट 2024 संदर्भातला. दिनांक 5 ऑक्टोबर 2024 दिनांक 20 ऑक्टोबर 2024 दरम्यान आपण ऑनलाईन PhD एंट्रान्स टेस्ट 2024 ॲप्लिकेशन करत होतो. त्याच्यामध्येच विद्यापीठाने एक परिपत्रक पब्लिश केलं, एक सर्क्युलर पब्लिश केलं 18 ऑक्टोबर 2024 रोजी. आणि त्यांनी सांगितलेलं आहे या सर्क्युलरमध्ये, बघा, उपरोक्त विषयांसंदर्भात आपणास कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2024-25 PhD प्रवेश परीक्षेचे अर्ज 5 ऑक्टोबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2024 रात्री 12 सुरू करण्यात आलेले होते. तथापि सदरचे PhD प्रवेश अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024 रात्री 12 मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो शिवाजी विद्यापीठाने घेतलेला आहे. आणि या सर्क्युलरनुसार तुमची आता फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती वाढवून 28 ऑक्टोबर 2024 त्यांनी वाढवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट त्यांनी सांगितलं आहे की ज्योग्राफी, लॉ, सोशल वर्क, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग आणि एज्युकेशन या 6 विषयांचे फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे. म्हणजे ह्या वॅकन्सी ॲड केल्या आहेत आणि ह्या विषयांच्या वॅकन्सीसुद्धा आता डिक्लेअर झालेल्या आहेत आणि तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. मित्रांनो, अपडेटेड जी वॅकन्सी लिस्ट आहे तीसुद्धा आज 21 ऑक्टोबर 2024 रोजी विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटला पब्लिश केलेल्या आहेत. त्याच्यामुळं जागा तुम्हाला बघायच्या आहेत आणि तुमच्या जागा तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे. होम युनिव्हर्सिटी आणि अदर युनिव्हर्सिटी जी आहे त्याच्या जागा तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही ॲप्लाय करू शकणार आहात. तर मित्रांनो, हे की फॉर्म भरण्याची डेट वाढलेली आहे, त्यानुसार तुम्ही ॲप्लाय करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.